नमस्कार, मी अक्षय केळकर. एका रिक्षावाल्याच्या घरातनं आलोय. मी आर्ट डिरेक्टर बनायला आलो होतो आणि मी 8 वर्षापेक्षा जास्त ऍक्टिंग फील्डमध्ये स्ट्रगल करतोय. पण मला पहिली हिंदी सिरियल मिळाली आणि ज्यातनं मी खरंच सेट झालो. आत्ता मी बिग बॉसच्या घरात जाणार आहे, पण पोटात खूप मोठा गोळा आहे की कसं होणार आहे, काय होणार आहे, भीती वाटते, एक्साइटमेंट आहे. मोबाईल नसेल याची खंत वाटेल, म्हणजे कसं आहे की आपण आता रील्स स्क्रोल करतो, सो ती सवय लागली. आता ती सवय जाणार याचा आनंद आहे आणि मला अजिबात दुःख नाही आहे की माझ्या बरोबर मोबाईल नसणार आहे. अरे बापरे, बिग बॉस मध्ये चाललास तू, म्हणजे ते मारामारी वगैरे करतात, ते भांडतात बिंटात ते का? हां, मग तुला जमतं चांगलं, तर तू जाऊ शकतोस. चांगलं आहे, चांगलं आहे. सो अशी पप्पांची रिॲक्शन होती. आणि आईचं म्हणणं तर नको रे बाबा, असं का करतोयस तू, जे घरात दिसतं बाहेर दिसतं तेवढं बस आहे, आता तू काय जगाला दाखवणारस का तू कसा आहे? सो घरच्यांनी सपोर्ट केला नंतर. मांजरेकर सरांबद्दल, म्हणजे त्यांचा ओरडा घ्यायचा आहे रोज आणि मजा येणार आहे त्यांचे ओरडा घ्यायला, त्यांचे आदेश पण ऐकायला मजा येणार आहे. सो बघूया आता मांजरेकर सर काय ओरडतात तुम्हाला, किती ओरडतात आणि किती शाबासकी देतात तुम्हाला. माझं मत सगळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे मांडतो आणि मला असं वाटतं की मी कुठेतरी पार्शल नाही होणार. कदाचित ती सिच्युएशन येऊ शकते की आपल्याला कधी कधी पार्शल व्हावं लागेल, पण मी 100% प्रयत्न कधीच आयुष्यात केला नाही की मी जे काही आहे ते खरं वागलो आहे. मी अजिबात आजवर कुठेही फिल्मी वागलो नाही आहे. वीकनेस माझी झोप आहे यार, दुपारची झोप ही सगळ्यात महत्त्वाची झोप, ती नसणार आहे हा वीकनेस, बाकी काय नाही. लोकांची मनं जिंकण्याचाच प्रयत्न करेन आणि टास्क पण खेळेन, पण जिंकणार याची खात्री आहे. नाही आवडणार असं अजिबातच नाही आहे, पण मला स्वयंपाकात म्हणजे फार काही ग्रेट येत नाही, सो तिकडे येत नाही, पण मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. उलट त्यातनं मला शिकायला मिळेल. चर्चेत ठेवण्यासाठी बिग बॉस करतोय मी. अजून काय करणार तिकडे, तिकडेच चाललोय म्हणजे चर्चेत आहे 100%. सो असं वेगळं काय करायचं तिकडे जाऊन. अपॉर्च्युनिटी आली मला पहिली हिंदी सिरियल, कारण हिंदीत खूप मोठी कॉम्पिटिशन आहे आणि खूप कमी लोक आहेत आपली मराठीची, आणि मला अभिमान आहे की ते खूप कमाल लेवलला काम करतात. सो मला ही संधी मिळाली याचा सगळ्यात जास्त अभिमान होता आणि ऑल इज वेल ही मुंबई. सो आता मी बिग बॉसच्या घरात जातो आहे आणि जेव्हा केव्हा मी नॉमिनेट होईन, पण जरी झालो तरी मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या वोटच्या थ्रू मला खूप प्रेम द्याल आणि मला नॉमिनेशनपासून प्रत्येक वेळी वाचवा, कारण मला ट्रॉफी घेऊन यायची आहे.